घटना प्रार केला गेला आहे। चेंडू लॉन्ग ऑफ रिजन मध्ये ट्रॅव्हल करतोय, एक धाव मात्र मिटी आहे। एका धावेच्या सहाय्याने आपण पाहतो जस्कर संघ प्रवास करतोय, आता मात्र 22 या 23 या धावसंख्येवरती 23 3 बाद 23 3 23 अशा स्थितीमध्ये असणार आहे। खरं तर यावेळेस मात्र आणखी एक अभ्यंतर चेंडू पंचांकडून घोषित होतोय आणि या अभ्यंतर चेंडू संघ पोहोचला 24 या धावसंख्येवर। 24 धावा दैवत मात्र गोलंदाज तिसरा षटक मार्गस्थ असताना अभ्यंतर चेंडूची फेकी करतोय। यावेळेस मात्र बॅकफुट लावून खेळण्याचा प्रयत्न करतोय चेंडू, मात्र पॉइंट रिजन मध्ये खेळून काढलाय। एक धाव मिळाली आहे, दुसऱ्या धावसाठी प्रयत्न होतोय, चपलाई दाखवली जाते आणि पाहता पाहता मिळालेल्या या दोन धावा आपण पाहतोय। दोन धावा मित्र मिळत आहेत, दोन धावेच्या सहाय्याने धावसंख्येचा विचार केला तर जस्कर संघ प्रथम नाणेफेकी हरून फलंदाजी करत असताना 3 बाद 26 धावा 3 बाद 26 अशा स्थितीमध्ये जस्कर संघ आपण पाहतोय। माजी सरपंच चषक 2017 मध्ये खऱ्या अर्थाला रजनी क्रिकेटच्या स्पर्धेचं खऱ्या अर्थाना या सोनारी गावचं पहिलं वर्ष, परंतु स्पर्धेचं आयोजन पाहिल्यानंतर असं वाटत नाही कोणत्या प्रकारचा त्रुटी या आयोजनामध्ये असतील किंवा कोणत्या प्रकारचा एक्सपिरियन्स आयोजनामध्ये कमी असेल असं वाटत नाही, कारण आयोजनच सत्तीचे अप्रतिम आणि अप्रतिम। खर तर प्रत्येक स्वयंसेवक मेहनत घेतोय। यावेळेस मध्ये 3 षटकांचा खेळ संपलाय, वैयक्तिक दुसरा आणि सांघिक चौथा षटक फेकण्यासाठी संघनायकानं पुन्हा एकदा पाचारण केलंय त्याच त्या गोलंदाजाला ज्यानं खऱ्या अर्थानं जस्कर संघाच्या फलंदाजाच्या नरड्याचा घोट घेतला असं म्हणावं लागेल। ज्या गोलंदाजाचं नाव आहे सुलक्षण भोईर, 4 धावा देऊन 1 सफलता मिळवली होती असा अप्रतिम असा गोलंदाज सुलक्षण भोईर पुन्हा एकदा मात्र आपल्या भात्यातील। पुढचं षटक यानंतरचा होणारा सामना असेल, यावेळेस मात्र पहिला चेंडू आपण पाहतोय, गोलंदाज जबरदस्त चेंडू आणि त्रिफळा छेद करतोय। धन्यवाद डीजे मास्टर। यानंतर होणारा सामना या स्पर्धेच्या माध्यमातून आपण पाहू शकाल। पहिल्या फेरीतील दुसरा सामना सावळेश्वर सावळा विपक्ष आशीर्वाद मुळेकंड, तर दोन्ही संघाच्या संघनकांना विनंती असेल आपण जर आला असाल तर लगेच नाणेफेकीसाठी यायचं आहे। सावळेश्वर सावळा संघाचा संघनायक आणि आशीर्वाद मुळेकंड संघाच्या संघनायकाला विनंती असेल आपण नाणेफेकीसाठी समालोचन कक्षे संपर्क साधा। मोठी एक फाईट पाहायला मिळेल, आणखी एक टॉप मी म्हणेन ग्रामीण टेनिस क्रिकेटमधील एक मोठ्या खेळाडूंचा संघ खऱ्या अर्थानं आपण पाहू सावळेश्वर सावळा आणि त्यांच्यासमोर झुंजण्यासाठी उरण तालुक्यातील खऱ्या अर्थानं अलीकडच्या काळामध्ये ज्यांच्या नावाचा डंका नेहमी वाजत असतो असा आशीर्वाद मुळेकंड संघ। दोन्ही संघाच्या संघनकाला विनंती असेल किंवा त्यांचा इतर प्रतिनिधी कोणाला असेल तर त्याला विनंती असेल आपण मंचाशी संपर्क साधायचा आहे। तर मित्र जिथे मात्र आपण विचार केला जस्कर संघ खऱ्या अर्थानं अडचणीमध्ये सापडलाय, 4 बाद 26 मैदानावरती फलंदाज सुधीर तांडेल आणि राकेश सुधीर बाद होतोय, प्रथमेश ठाकूर आणि राकेश भोईर मैदानामध्ये। सुलक्षण भोईर अतिशय अप्रतिम गोलंदाजी करतो आणि खऱ्या अर्थानं आपली गुणवत्ता पुन्हा एकदा आपल्या भेदकतेने सिद्ध करत असताना या मैदानावरती। यावेळेस चेंडू हिट केला फलंदाज, शॉर्ट मिडविकेटला चेंडू तो एक धामत मिळाली आहे। सुरेख क्षेत्ररक्षण सुद्धा केलं जात आहे,
फक्त एका धावेचा निर्माण होतो आणि या एका धावेने धावफलकांचा विचार केला तर धावफलक 27 धावा। तमाम क्रीडा रसिकांचं स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत आपण करतोय आणि खरं तर ही स्पर्धा लाईव्ह टेलिकास्ट इंडिया क्रिकच्या माध्यमातून दाखवली जाते आणि इंडिया क्रिकच्या माध्यमातून जे स्पर्धक घर बसल्या ऑफिसमध्ये किंवा वैयक्तिक कामानुसार कामानिमित्त बाहेर गेलेल्या सर्व प्रेक्षकांचं सुद्धा स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही स्वागत करतोय। यावेळेस मात्र आणखी एक जबरदस्त चेंडू ब्रह्मास्त्र वेगळा मी म्हणेन आणि यष्टी उद्ध्वस्त केली आहे। धन्यवाद डीजे मास्टर। फलंदाज बाद होतोय, पाचवा फलंदाज प्रथमेश बाद झालाय आणि आता मात्र खऱ्या अर्थानं मी म्हणेन अडचणीत सापडलाय। खऱ्या अर्थानं अडचणीच्या भोवऱ्यामध्ये खऱ्या अर्थानं मी म्हणेन अडचणीचा भोवरा खऱ्या अर्थानं डोक्यावरती गुंगवताना आपण पाहतोय जसकार संघाच्या। खऱ्या अर्थानं याच्यातून बाहेर काढण्यासाठी एक संकटमोचक फलंदाजी होणं गरजेचं असेल। पाहतोय आपण संदीप पाटील उर्फ पप्पू, रायगडचा सुपरस्टार खेळाडू, याचा आगमन सुद्धा झालाय। जबरदस्त व्यक्तिमत्व म्हणून त्यांच्याकडे सुद्धा पाहिलं जातं, परंतु यावेळेस जसकार संघाला खऱ्या अर्थानं दोन फलंदाजांमध्ये चांगली भागीदारी होणं गरजेचं असेल। जिथे मात्र नवीन फलंदाज मैदानामध्ये आलाय सागर ठाकूर, यावेळेस राऊंड विकेट चेंडू हिट केला गेला, चेंडू मात्र काउ कॉर्नर मध्ये येतोय। आणखी एक विकेटचं पतन, जबरदस्त गोलंदाजी। धन्यवाद डीजे मास्टर। आणि दरम्यानच्या काळात आपण पाहतोय या विभागातील प्रसिद्ध उद्योगपती राजाशेट पडते, सन्माननीय राजाशेट पडते यांचं आगमन मंचाकडे होत असताना आपण पाहतोय। तसेच सन्माननीय कौशिक शाह साहेबांचं आगमन सुद्धा झालंय। खऱ्या अर्थानं आपण पाहतोय राजकीय पटलावरती असतील किंवा उद्योगाच्या उंच क्षितिजावर असतील, तसेच राजेश कोळी माजी नगरसेवक यांचं सुद्धा आगमन झालंय। त्यांचं सुद्धा स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत आपण करतोय। प्रत्येक दिग्गज मान्यवर आज या स्पर्धेच्या माध्यमातून स्पर्धेमध्ये भेट देत असताना यावेळेस माझा चेंडू जे प्रहार केला आहे, परंतु शॉर्ट टर्नमॅन मध्ये झेल उडाली आहे। आणखी धन्यवाद डीजे मास्टर। स्पर्धेच्या माध्यमातून पाहतोय आपण हा तिसरा फलंदाज गोलंदाज ठरलाय ज्याला विकेट हॅट्रिक मिळवली आहे, गोलंदाज सुरक्षित भोईर, जबरदस्त गोलंदाजी। आणि खऱ्या अर्थानं आता मात्र बिबडेंना खऱ्या अर्थानं मोठी अडचण संकट निर्माण झालंय। नववा फलंदाज मैदानामध्ये आलाय राकेश। राऊंड विकेट, यावेळेस मात्र चेंडूवरती प्रहार झाला काउ कॉर्नर मध्ये, बऱ्याच उशिरानंतर आलेला हा चौकार। धन्यवाद डीजे मास्टर। आपण पाहतोय चार षटकांचा मित्र खेळ संपलाय, चार षटकांच्या समाप्तीनंतर प्रथम नाणेफेक हरून फलंदाजी करत असताना जसकार संघाची धावसंख्या धावपलकावरती लागते 7-31 धावा, 7-31 धावा। मी विनंती करेन सावळे संघाच्या संघनायकाला आणि मुळेखंड संघाच्या संघनायकाला हा
पहिला पुकार असेल की आपण ऑफिशियली पहिला पुकार मी म्हणेन असेल की आपण नाणेफेकीसाठी समर्थन कक्षेत संपर्क साधा। सावळे संघाचा संघनायक आणि मुळेकण संघाचा संघनायक आमचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचत असेल तर आपणास विनंती आहे आपण समालोचन कक्षेत संपर्क साधा। इथे आता मात्र विचार केला तर शेवटचा षट फेकण्यासाठी गोलंदाज चेतन गोवारी चेंडूला हिट केला। चेंडू मात्र ट्रॅव्हल होतोय मिड विकेट मध्ये। एक धाव मात्र मिळाली इथे मात्र एका धावेने खऱ्या अर्थाने संघाची धावसंख्या पाहतोय आपण 32 धावा। कदाचित थोडस जाणवते असं स्पर्धेचा पहिला सामना कदाचित असतो की होईल की का हा दुसरा सामना की थोडासा एक तर्फी होताना सुरुवातीला पाहायला मिळतोय परंतु अजूनही सामना संपला नाही दुसरं सत्र बाकी आहे। यावेळेस मात्र प्रहार केलाय फलंदाजाने हवाईला चढवलाय परंतु इथे मात्र मास्टर फलंदाज क्रमांक 8वा बाद झालाय आणि इथे आता मात्र नक्कीच मोठी धोक्याची घंटा असेल। कदाचित या स्पर्धेच्या माध्यमातून ऑल आउट होईल की काय असं कदाचित थोडंसं जाणवतं परंतु तसं होणार नाही कारण प्रयत्न करावे लागतील। इथे मात्र अजूनही 4 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे। संघाची धावसंख्या 32 धावा। यावेळेस मात्र उसळी दिली चेंडूला चेंडूवरती हिट केलाय आउटफील्ड फास्ट आहे आणि चेंडू मात्र तिसऱ्या प्रयत्नात अपयशी झालाय अडवला चेंडू सीमा पार। चेंडू सीमापार झालाय संघाची धावसंख्या 4 ने वरती संघ पोहोचलाय 36 वरती। 8 बाद 36 प्रहार केला। यावेळेस मात्र राकेशच्या बॅट मधून निघालेला या इनिंग मधील पहिला षटकार धन्यवाद डीजे मास्टर। खऱ्या अर्थाने आता मात्र धावसंख्येला कुठेतरी आकार येतो 42 धावा। येणारे 2 चेंडू खऱ्या अर्थाने मी म्हणे निर्णायक असतील ते या जास्कार संघासाठी। येणाऱ्या 2 चेंडू मध्ये 7 ते 10 धावा झाल्या पंचाचा इशारा येतोय चेंडू द्यायचा आहे। येणाऱ्या 2 चेंडू मध्ये 7-1 प्राथमिक अंदाज जर 7 ते 8 धावा जर सोनारच्या मध्ये आपण विचार केला तर जास्कार संघाच्या आल्या तर मी म्हणेन एक फायटिंग स्कोर होऊ शकेल परंतु कामोडी संघाच्या बाबतीत सांगायचं झालं तर बारक्या कांबळे कमीत कमी 2 आणि जास्तीत जास्त 4 षटके जर मैदानावरती थांबला तर कदाचित या धावा काढणं कामोडी संघाला जास्त जड जाणार नाही असा एक प्राथमिक अंदाज आपण वर्तवूया। परंतु काय घडणार क्रिकेट आहे काही घडू शकतं मित्रो कारण आपण काल पाहिलं असेल जिंकता जिंकता काही संघ खऱ्या अर्थानं हरले आणि हरता हरता काही संघ निसटता विजय त्यांना मिळाला अशी परिस्थिती निर्माण झाली। यावेळेस मात्र बॅट चेस घेतोय चेंडू मात्र शॉर्ट टर्नमॅन मध्ये 1 धाव मिळतीय चेंडू कधी गेला तर नवीन दिला जाण्याची नोंद असेल आणि इथे मात्र फलंदाज धावबाद होतोय। धन्यवाद डीजे मास्टर। आपण पाहतोय शेवटचं विकेट मैदानावरती जातोय आणि इथे मात्र धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या 43 धावा। यावेळेस मात्र आ चेंडू चौथी धाव घेण्याचा प्रयत्न पंच इशारा देतात 22 च्या स्वरूपात मिळाली 1 धाव आणि पाहता पाहता मित्र 5 षटकांचा खेळ सुद्धा संपतोय। या 5 षटकांच्या समाप्तीनंतर प्रथम नाणेफेकी हरून फलंदाजी करत असताना जस्कार संघाची धावसंख्या धावपालकाची लागते 9 बाद 44 धावा झाल्या आहेत आणि 45 धावांचं आव्हान आणि या स्पर्धेच्या माध्यमातून आपण पाहतोय दुसरा आणि शेवटचा पुकार असेल सावळेश्वर सावळा संघाच्या संघनायकाला मुळेखंड संघाच्या संघनायकाला की आपण नाणेफेकीसाठी समालोचक संपर्क साधा।
उपस्थित सर्व मान्यवरांचं सहर्ष स्वागत केलं जातं या स्पर्धेच्या माध्यमातून। सावळेश्वर सावळा संघाचा संघनायक मुळेकर संघाचा संघनायक इथे उपस्थित झालाय। सावळा संघाच्या संघनायकाला विनंती असेल तर दरम्यानच्या काळात उपस्थित असणारे आमचे सन्माननीय अतिथी आपण पाहतोय मैदान मंचावरती विराजमान झालेत। त्याच्यामध्ये आमचे राजेश शेठ असतील, तसेच आमचे कौशिक शाह साहेब असतील, राजेश कोळी साहेब, रवी शेठ वाजेकर आणि योगेश तांडेल यांचं आगमन झालं। मी विनंती करतोय राजेश शेठ साहेबांचं स्वागत आपण करायचं आहे। आयोजकांना विनंती केली जाते या स्पर्धेच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं येणाऱ्या प्रत्येक अतिथीचा यथोचित सन्मान केला जातोय। संस्कृतीला अनुसरून खऱ्या अर्थानं अतिथी देवो भव, अतिथी हा देवाचा दुसरा अवतार मानला जातो, अशा येणाऱ्या अतिथीचा यथोचित सत्कार मान सन्मान स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून होत असताना आपण पाहतोय। उरण रायगड मधील सुप्रसिद्ध मी म्हणेन उद्योगपती म्हणून ज्यांच्याकडे पाहिले जाते असे आमचे राजेश शेठ यांचं स्वागत झालंय। कौशिक शाह यांचं, राजेश कोळी साहेबांचं स्वागत केलं जाईल। राजेश कोळी यांचं स्वागत केलं जात आहे। स्पर्धेचे प्रमुख आयोजक आपण पाहतोय महेश कडू यांच्या शुभ हस्ते खऱ्या अर्थानं स्वागत केलं जात आहे। अतिशय अप्रतिम असं आयोजन, तसेच कौशिक शाह साहेब सुद्धा उपस्थित झालेत। रवी शेठ वाजेकर यांचं आगमन झालं, त्यांचं सुद्धा स्वागत केलं जाईल। त्यांना विनंती आहे की आपण आपलं स्वागत स्वीकारायचं आहे। योगेश तांडेल साहेब सुद्धा उपस्थित आहेत, तर मी आयोजकांना विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते आपण सन्माननीय अतिथी योगेश तांडेल यांचं स्वागत आपण पाहतो। महेश मित्र मंडळच्या मायेची उबदार शाल, प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची गोड आठवण म्हणून खऱ्या अर्थानं सन्मान चिन्ह देऊन त्यांचं स्वागत केलं जात आहे। सन्माननीय आशिष तांडेल यांना विनंती केली जाते की आपल्या शुभ हस्ते आपण सन्माननीय रवी शेठ योगेश तांडेल साहेबांचं स्वागत होत असताना आपण पाहतो। तर मित्रो आपण पुन्हा एकदा सावळे संघाला विनंती करूया शेवटचा पुकार बारक्या कांबळेला विनंती आपण मंचावरती यायचं आहे। नक्कीच सावळेश्वर सावळा संघाचा संघनायक उपस्थित आहे, विनंती असेल आपण नाणेफेकीसाठी यायचं समोर नाणेफेकी करून घ्यायचे। येणाऱ्या प्रत्येक संघातील आपण पाहतोय अष्टपैलू खेळाडूचा सत्कार केला जातोय। बारक्या कांबळेला विनंती असेल की आपला आदर सत्कार स्वीकारायचा आपण मंचावरती यायचं आहे। मी विनंती करेन प्रशांत कडू यांना की आपल्या शुभास्ते आपण बारक्या कांबळेचा सत्कार आपण करायचा, आपणास विनंती असेल। रायगडचा अष्टपैलू खेळाडू म्हणून बारक्या कांबळेकडे नेहमी पाहिलं जातं, ज्याच्या नावावरती टेनिस बॉलच्या क्रिकेटमधील बरेचसे रेकॉर्ड सुद्धा आहेत। कुणालजी असा हा फलंदाज बारक्या कांबळे कामोडा संघाचा खऱ्या अर्थानं हिरा म्हणून ज्याला पाहिलं जातं, असं बारक्या कांबळेचं आगमन झालं, त्याचा सत्कार या स्पर्धेच्या माध्यमातून केला जाईल। मी विनंती करतो सन्माननीय महेश कडू साहेबांनाच विनंती करतो आपल्या शुभास्ते आपण स्वागत करायचं आहे। नाणेफेकीसाठी सावळे संघाचा संघनायक इथे उपस्थित आहे, तसंच मुळेकर संघाचा भालचंद्र म्हात्रे आणि सावळे संघाचा किरण पवार यांना विनंती आहे की आपला आदर सत्कार स्वीकारण्यासाठी आपण मंचावरती यायचं आहे। आणि नाणेफेकीसाठी आपण यायचं, नाणेफेकीसाठी सावळे संघाचा संघनायक आलाय आणि मुळेकर संघाचा संघनायक सुद्धा आलाय। मी विनंती करेन आपण नाणेफेकी पहिली करून घ्या। आपण पाहतोय सावळे संघाचा संघनायक हरीश माळी इथे उपस्थित आहे, तर मुळेकर संघाचा संघनायक सुद्धा उपस्थित आहे। मालचंद्र पाते यांचा सत्कार पाहतो आपण या स्पर्धेच्या माध्यमातून होत असताना। महेश मित्र मंडळ यांच्या मायेची प्रेमाची उबदार शाल दिली जाते आणि त्यांचा आदर सत्कार होत असताना नाणेफेकीसाठी लगेचच आपण यायचं समोर आणि किरण पवार यांना विनंती आपला आदर सत्कार स्वीकारण्यासाठी आपण मंचावरती यायचं आहे। सावळेश्वर सावळा संघाचा एक अष्टपैलू खेळाडू, रायगडचा जेव्हा संघ ओपन टुर्नामेंट्स मध्ये जिल्हा वाईज खेळण्यासाठी जातो तेव्हा खऱ्या अर्थानं ज्या खेळाडूची वर्णी लागत असते, असं बारक्या कांबळे असेल, किरण पवार असेल, अशा प्रत्येक अष्टपैलू खेळाडूचा खऱ्या अर्थानं या स्पर्धेच्या माध्यमातून सत्कार केला जातो। सुरेश म्हात्रे जास्कर यांचं सुद्धा आगमन झालंय मित्र आपण पाहतो, त्यांना सुद्धा विनंती आहे। तसेच आमचे सन्माननीय अतिथी राजेश शेठ यांना विनंती आहे
राजेश पडते यांना विनंती केली जाते की आपण आपल्या शुभास्ते या स्पर्धेचा पहिला रजनीतील दुसऱ्या सामन्याची नाण्यापैकी आपण करावीशी विनंती आपणास केली जाते. सन्माननीय अतिथी आणि या रायगडमधील सुप्रसिद्ध उद्योगपती राजेश पडते यांना विनंती आपण नाण्यापैकी करायची आहे. सुरेश म्हात्रे हे सुद्धा उपस्थित आहेत आणि त्यांचं स्वागत केलं जातोय. आपण पाहतोय येणाऱ्या प्रत्येक अतिथीचा सत्कार या स्पर्धेच्या माध्यमातून केला जातोय. अप्रतिम असं आयोजन. तर मित्रांनो आपण स्पर्धा करताना पाहतोय माजी सरपंच चषक 2017 आणि या स्पर्धेचा तिसऱ्या रजनीतील पहिल्या फेरीतील पहिल्या सामन्यातील दुसऱ्या डावाकडे जाईल जिथे मात्र 5 षटकांच्या मोबदल्यात जस्कर संघाने प्रथम नाणेफेकी हरून धावसंख्या जमवली आहे. 46 आणि 45 धावांचं आव्हान ठेवलंय. त्या आव्हानाला पेलण्यासाठी खऱ्या अर्थानं कामोड्या संघाचे सुरुवातीचे 2 फलंदाज मैदानामध्ये जात असताना आणि ते फलंदाज कशा प्रकारे फलंदाजी करणार आणि गोलंदाज कशा प्रकारे गोलंदाजी करणार यासाठी पुन्हा एकदा मी जातोय कुणाल दाते यांच्याकडे. धन्यवाद प्रसाद भोईर. माजी सरपंच चषक 2017 मध्ये आयोजक महेश कडू यांच्या वतीने तमाम क्रीडा रसिकांचं प्रेक्षकांचं हार्दिक स्वागत. कुणाल दाते मी समालोचक नवी मुंबई तुमचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करतो. आजच्या या तिसऱ्या रजनीला इथे सुरुवात होते. पहिला चेंडू स्वीप करण्याचा प्रयत्न आणि या वेळेला पंचाकडे अपील मात्र केली जाते. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभा निर्विघ्नम कुर्मे देव सर्व कार्य सुसर्वदा. आजची तिसरी रजनी तिसरी रात्र डीजे आवाज द्या थोडा. धन्यवाद सुमधुर संगीत. परंतु इथे या वेळेला बॅटचं टायमिंग फेस खोलला होता चेंडू मिड विकेटच्या दरम्यान 4 धावांसाठी. या अगोदर आखू टप्प्याचा चेंडू त्याला पुल केला स्क्वेअर लेगला 4 धावांसाठी. लगातार 2 चेंडूवर 2 चौकार इथे येताना दिसत आहेत. क्रिकेटमध्ये सर्वच काही घडताना दिसतं. आजच्या दिवसाचा विचार केला तर लाईट आपल्याला पाहायला मिळते स्क्वेअर लेगला. ती लाईट बंद करा. बाईक किंवा कार आहे ती लाईट बंद करा स्क्वेअर लेगच्या दरम्यान. तर गोलंदाज तयार आहे. पुन्हा एकदा सुधीर सामना करतो सचिन गोवारी. 2 चेंडूवर 2 चौकार लगवलेत सचिनने. यावेळेला ओरपीच होता. फुलर लेनचा चेंडू पूर्णपणे क्रीजचा इस्तेमाल करताना इथे मात्र गोलंदाज अतिशय चांगला चेंडू मात्र पाहायला मिळतो. षटक क्रमांक पहिलं इथे मात्र संपलंय. सुधीर तांडेलाच्या पहिल्या षटकामध्ये धावा झाल्यात 10. आज आपण पाहिले असेल धर्मशाला टेस्टमध्ये पहिल्यांदाच कुलदीप यादव याची गोलंदाजी. चायनामॅन गोलंदाज भारताला मिळाला असं मी मात्र म्हणेन आजच्या दिवसाच्या माध्यमातून. ज्याने 4 विकेट मिळवल्या आपल्या स्पेलमध्ये 68 धावा देऊन आणि 300 रनावर पूर्णपणे ऑस्ट्रेलियन टीमला त्याने रोखून ठेवलं. त्यामध्ये मॅथ्यू वेट असतील आणि अतिशय चांगले चांगले खेळाडू त्याच्या माध्यमातून बाद करण्यात आलेत. डेव्हिड वॉर्नर मॅथ्यू वेटने आपलं अर्धशतक मात्र आजच्या दिवसामध्ये पूर्ण केलं. परंतु आजचा दिवस राहिला कुलदीप यादव या गोलंदाजाच्या नावावर आणि तिथे चांगली गोलंदाजी त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाली. तर संघाची धावसंख्या पहिलं षटक समाप्तीनंतर 10 धावा. किरण पवार सावेश्वर सावळे संघाचा निश्चितच ट्रम्प कार्ड म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं. इस पिक्का एक्का म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं. तर ट्रम्प कार्ड किरण पवार आपण याच स्टेजवर आपला सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही करणार आहोत. कारण आतापर्यंत अनेक स्पर्धा ज्या खेळाडूंनी गाजवल्यात किरण पवारचा खेळ अतिशय जवळून आम्ही अनेक स्पर्धांमध्ये पाहिलाय. मग बनवलीची बदलापूरची स्पर्धा असेल तिथे मात्र मॅन ऑफ द सिरीज बाईक मिळवली होती या खेळाडूने. कामोड्याची स्पर्धा असेल अशा मोठमोठ्या संघांमध्ये किरण पवार खेळला. रत्नागिरीच्या स्पर्धेमध्ये देखील किरण पवार खेळला होता गावदेवी नवी मुंबई टीमच्या माध्यमातून. तर या किरण पवार आपला सन्मान या स्पर्धेमध्ये आमंत्रित करणार आहोत. संघाची धावसंख्या 10. दुसरं षटक टाकत असताना गोलंदाज सतीश गरत यावेळेला विलास कांबळे उर्फ बारक्या याच्या विरुद्ध बॅकफुटला गेला. कट केलाय चांगला फटका. पॉइंटला क्षेत्ररक्षण होताना दिसते खूप चांगलं. तर तुम्ही पाहू शकाल पहिलं षटक इथे संपलं. त्यानंतर सुधीर तांडीलच्या ओव्हरमध्ये 10 धावा आणि यानंतर सतीशच्या विरुद्ध मात्र षटकार लगवताना सचिन गोवारी हा खेळाडू.
याला बॅकफुटला गेला सचिन, याला म्हटलं जातं क्रिकेटची नजाकत, यावेळेला षटकार आला त्यानंतर स्ट्राईक रोटेट केली. आणि मोठ्या खेळाडूचं लक्षण काय असतं क्रिकेटमध्ये, तर हे एक खळ्या मोठ्या खेळाडूचं लक्षण. कारण तुम्ही पाहिलं असेल षटकार लगवल्यानंतर मात्र सिंगलने स्ट्राईक रोटेट केली आणि संघाची धावसंख्या मात्र जाऊन पोहोचली 20 दोन षटकाच्या समाप्तीनंतर 45 धावांचं लक्ष आहे. तर या ठिकाणी उरण भारतीय जनता पार्टी तसेच उरणच्या नगराध्यक्षा सावलीताई म्हात्रे यांचे पती या ठिकाणी सविन म्हात्रे यांचं या ठिकाणी या क्रीडा नगरीमध्ये आगमन झालं, त्यांचा सन्मान केला जातो. मी विनंती करील महेशकडू साहेबांना सन्मानित करायचं, दिनेश तांडील साहेबांना विनंती करील आपण सन्मानित करायचं या क्रीडा सोहळ्याच्या माध्यमातून. आपण उपस्थित राहून या क्रीडा सोहळ्याची शोभा वाढवल्याबद्दल त्यांना सन्मानित केलं जात आहे. या मोठ्या क्रीडा स्पर्धेच्या माध्यमातून आपण या ठिकाणी येऊन आपल्या या क्रीडा स्पर्धेची शोभा वाढवल्याबद्दल आपलं मनापासून आभार. तसेच मदन शेठ कोळी यांचा देखील या ठिकाणी सन्मान केला जातोय या क्रीडा स्पर्धेसाठी उपस्थित राहून सोहळा या क्रीडा स्पर्धेची शोभा वाढवल्याबद्दल. माजी सरपंच नामदेव विषय सन्मानित करतील या ठिकाणी या सभांना या क्रीडा सोहळ्यासाठी उपस्थित राहून शोभा वाढवल्याबद्दल. दिवस रात्र पद्धती रात्र पद्धतीची क्रीडा स्पर्धा रायगड ग्रामीण क्रिकेट मधील एक मोठा सोहळा आणि या सोहळ्याला उपस्थित राहून या मान्यवरांनी या क्रीडा स्पर्धेची शोभा वाढवल्याबद्दल सन्मानित केलं जात आहे. तसेच हेमंतजी बोंबले यांचा देखील या ठिकाणी सन्मान केला जातोय. मनीष तांडेल आपणास विनंती आहे हेमंतजी बोंबले साहेबांचा देखील सन्मान करायचा आहे आणि या क्रीडा स्पर्धेसाठी उपस्थित राहिलेत, या क्रीडा स्पर्धेची शोभा वाढवल्याबद्दल त्यांना देखील सन्मानित केलं जात आहे. कुणालजी धन्यवाद चंदू सर, पुन्हा एकदा सर्वच मान्यवरांचं हार्दिक स्वागत आहे आमच्या वतीने. आज आपण पाहू शकाल सुधीर तांडेल गोलंदाजी मार्कवर वैयक्तिक दुसऱ्या संघाकडून तिसरं षटक टाकताना दिसतोय. अनेक मान्यवर आज या स्पर्धेच्या माध्यमातून इथे उपस्थित होताना दिसतील. मी मगाशी देखील उल्लेख केलाय त्या मान्यवरांचा, त्यामध्ये सागरजी नाईक साहेब यांचं देखील आगमन होईल, सुरज बाळाराम पाटील साहेब यांचं देखील आगमन होईल. माजी महापौर सागरजी नाईक साहेब, सुरज बाळाराम पाटील नगरसेवक मुंबई महानगरपालिकेचे, नामदेव दत्तू विशे साहेब, मंगेश पाटील साहेब, युवराजजी म्हात्रे साहेब, किशोर गंगाजी कडू साहेब, त्याचबरोबर अनेक मान्यवर आज महेश शेठ बालदी साहेब देखील उपस्थित होतील, रवीजी भोईर साहेब इथे उपस्थित झाले, सागर शेठ खार पाटील, त्याचबरोबर ऍडव्होकेट आशिषजी शेलार साहेब, मुंबई शहर अध्यक्ष भारतीय जनता पार्टीचे आमदार देखील आहेत आणि खरोखर त्यांचं देखील आगमन इथे होईल या स्पर्धेमध्ये. म्हणजे तुम्ही पाहू शकाल महेश कडू साहेबांची ख्याती कुठपर्यंत आहे, महेश कडू साहेबांची पोच कुठपर्यंत आहे, कारण याच महेश कडू साहेबांनी ज्यावेळेस महेश कडू साहेब सरपंच होते या सोनारी नगरीचे, त्यावेळेस जेएनपीटीवरून आज सोनारी गावामध्ये महेश कडू साहेबांच्या माध्यमातून पाईपलाईन टाकण्यात आली होती आणि आज देखील सोनारी गाव त्याच पाईपलाईनच्या माध्यमातून पाण्याची व्यवस्था झालेली आपल्याला पाहायला मिळते. पाहू शकाल असे कार्य सम्राट असे माजी सरपंच राहिलेत महेश कडू साहेब आणि आज त्यांचा 12 वाढदिवस देखील मोठ्या जल्लोषाने आम्ही साजरा करणार आहोत. एक रन कम्प्लीट दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि दुसरी धाव मात्र पूर्ण होताना दिसते. आज या मैदानामध्ये सर्वच खेळाडू खेळतात, प्रेक्षक आनंद घेतात, परंतु हे मैदान मित्रांनो निश्चितच राखीव भूखंड होता. पोलीसच्या एका कार्यालयासाठी इथे बिल्डिंग झाली असती पोलीस स्टेशनची, परंतु महेश नरेश कडू साहेब त्याचबरोबर महेश शेठ बालदी साहेब यांनी संघर्षपूर्ण लढा दिला. आज आपण पाहू शकाल हे मैदान सोनारी ग्रामस्थांसाठी खेळण्यालायक इथे आहे. एकदा जोरदार टाळ्या महेश नरेश कडू साहेबांच्या त्या कार्यासाठी, महेश शेठ बालदी साहेब यांच्या कार्यासाठी. पुन्हा एकदा बॅक टू क्रिकेट, बॅकफुटला जाऊन पंच करण्याचा प्रयत्न. संघाची धावसंख्या पुढे सरसावली, धावा झाल्यात 25. कुणालजी तर या ठिकाणी कावेरी मित्रमंडळ वाशीचे सदस्य जावेद शेख साहेब यांचं देखील या क्रीडा नगरीमध्ये आगमन होत आहे. या क्रीडा नगरीमध्ये आपलं सहर्ष स्वागत. स्कायलिंगचे प्रोप्रायटर राजू सर देखील इथे उपस्थित झालेत. आइए राजू सर आपका स्वागत इस प्रतियोगिता में. तर संघाची धावसंख्या 25 धावा इथे फलकावर लागतात. एक धाव कंप्लीट होते, दुसरी धाव घ्यायची आहे. बारक्या काम होते, रनिंग बिटवीन द विकेट खूप चांगली आहे. दोन धावा मिळतील बारक्याला, संघाच्या खात्यात भर पडते. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली 27. यावेळेला सुधीर थोडासा नाराज आहे आपल्या क्षेत्ररक्षकांवर, कारण निश्चितच मी सातत्याने म्हणतो सतर्क राहणं महत्वाचं आहे क्रिकेटमध्ये. आळस जर तुम्ही दाखवला क्रिकेटच्या दरम्यान फील्डवर, तर मात्र आळस हा माणसाचा शत्रू आहे. क्रिकेटमध्ये देखील आळस सातत्याने शत्रू ठरतो आणि तसंच काहीसं दिसलं. दोन धावा चोरून काढल्यात दोन्ही खेळाडूंच्या माध्यमातून. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली 27 धावा. आजचा दिवस अश्विनसाठी देखील खूप महत्वपूर्ण राहिला आहे.
चांगला फटका इथे पाहायला मिळतोय. चेंडू चालला स्क्वेअर लेगला, टर्न घेतोय चेंडू, एक धाव पूर्ण, दुसरी धाव घ्यायची आहे बारख्याला. चांगली रनिंग बिटवीन द विकेट आणि जयहनुमान कामोटे संघाच्या खात्यात दोन धाव मिळतील. संघाची धाव संख्या 29. किरण पवार यांचं आगमन होताना दिसतंय, आपलं हार्दिक स्वागत. किरण पवार, रविशेठ वाजेकर यांना विनंती करेन आपल्या शुभ हस्ते, किरण पवार याचा सन्मान आपल्याला करायचा आहे. मित्रांनो, सावळेश्वर सावळा हे नाव आज टेनिस क्रिकेटच्या पटलावर सातत्याने गाजतंय. संघाची धाव संख्या 29, 29. अजून धावा करायच्या 16. येणारे बॉल असतील तुमच्याकडे 12 बॉल 16 रन. रविशेठ वाजेकर यांच्या माध्यमातून सन्मान इथे केला जाईल. एकदा जोरदार टाळ्या मित्रांनो. सध्या टेनिस क्रिकेट विश्वामध्ये नाव गाजतंय या खेळाडूचं. बणोलीची स्पर्धा असेल, बदलापूरची स्पर्धा असेल, रत्नागिरीची स्पर्धा असेल, मोठमोठ्या स्पर्धा, कामोटेची स्पर्धा असेल, स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृतीचषक काटईची स्पर्धा असेल, अशा अनेक स्पर्धा गाजवलेला हा खेळाडू सध्या आपल्या मंचावर इथे उपस्थित आहे आणि या खेळाडूचा सन्मान इथे केला जातोय. किरण पवार, मॅन फ्रॉम सावळा, रस्सानी विभागातलं निश्चित एक गाव आणि त्या गावातला हा खेळाडू किरण पवार, तर त्याचा सन्मान इथे केला जातोय. तर संघाची धाव संख्या जाऊन पोहोचली यावेळेला 29 वर. तर या स्पर्धेच्या माध्यमातून प्रत्येक खेळाडूचा सन्मान इथे झालाय, कारण प्रत्येक टीम मध्ये स्टारकास्ट खेळाडू जे आहेत, ज्या स्टारकास्ट खेळाडू खेळत आहेत, त्या प्रत्येकाला मान सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून आयोजकांच्या वतीने देण्यात आलाय. याचं श्रेय मात्र पूर्णपणे जाते प्रशांत कडू असतील, सुनील कडू असतील, या दोन खंदे समर्थकांना. अतिशय चांगली स्पर्धा त्यांच्या माध्यमातून आणि महेश नरेश कडू साहेब यांचं कौतुक करावं तेवढं कमी, कारण आज तुम्ही पाहू शकाल अनेक मान्यवर या स्पर्धेसाठी येतील परंतु एकही पैका न घेता विदाऊट डोनेशन ही स्पर्धा आपल्या समोर ज्यांनी ठेवली आणि एवढी मोठी स्पर्धा ज्यांनी आपल्या समोर ठेवली असे महेश कडू साहेबांचा आज मात्र निश्चितच वाढदिवस देखील 12 नंतर या मंचावर साजरा होईल. आज एक सोन्याचा दिवस, सोन्याची रात्र मात्र मी म्हणेन. या स्पर्धेच्या माध्यमातून एक वेगळा दिवस तुम्हाला अनुभवायला मिळेल आणि खरोखर मी म्हणेन राजू सर इथे उपस्थित आहेत, स्कायलिंगचे प्रोप्रायटर प्रसाद तांडेल यांच्या शुभ हस्ते तुम्हाला सन्मानित केलं जाईल. प्रसादजी तांडेल आपल्या माध्यमातून राजू सरांचा आपण सन्मान करायचा आहे. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावा झाल्यात 29 रन इथे फलकावर लागल्यात. काल आपण पाहिलं असेल प्रणव कोळी मुळेखंडचा, नयन बंडा नवकरचा, केदार भोईर उडन कोटनाक्याचा खेळाडू, अशा अनेक खेळाडूंचा सन्मान या स्पर्धेच्या आयोजकांच्या वतीने करण्यात आलाय. याचं श्रेय मात्र निश्चितच जात आहे प्रशांत कडू, सुनील कडू यांच्या कल्पक बुद्धीला, कारण त्यांनीच या खेळाडूंची गुणवत्ता हेरलेली आहे आणि खरोखर चांगली बाब आहे. असे अनेक गुणवान खेळाडू सध्या उडन, पनवेल, रायगड, रसायनी विभागामध्ये घडत आहेत आणि त्याचमुळे की काय त्यांचा सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून होतोय. नवंबर मधून देखील अनेक संघ आज या स्पर्धेमध्ये येतील, अनेक संघ इथून खेळून देखील गेलेत. नवंबर संघासाठी या स्पर्धेचा प्रवास मात्र थोडासा कठीण राहिलाय, परंतु अजूनही एक आशय, आज वाशिगाव 11 संघ या स्पर्धेमध्ये खेळेल. बॅकफुटला गेलाय, चेंडू हवेत आहे कव्हर पॉइंटला, झेल पकडला जातोय, पहिला विकेट 29 या आकड्यावर सचिन गोवारी बाद. जे सुमधुर संगीत आज आपण पाहू शकाल, आगरी कोळ्यांचा आराध्य दैवत कार्ला एकविरा आई आणि अतिशय सुमधुर संगीत तुमच्या माध्यमातून इथे वाजवलं गेलंय आणि वंदन देखील कार्ल्याच्या एकविरा आईला केलं जातं. या गीताच्या माध्यमातून संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली 29. आजचा दिवस क्रिकेटच्या माध्यमातून कुलदीप यादव यांनी गाजवला, त्याचबरोबर आजचा दिवसाचा आपण विचार केला तर अश्विनने एक वेगळा रेकॉर्ड निर्माण केला. एका सीझनमध्ये सर्वाधिक टेस्टमध्ये विकेट घेणारा अश्विन हा गोलंदाज ठरला, कारण 2016-2017 सीझनमध्ये अश्विनने तब्बल 79 विकेट घेतल्यात आणि या अगोदर हा रेकॉर्ड होता 78 विकेटचा डेल स्टेन साऊथ आफ्रिकेच्या गोलंदाजाच्या नावावर. आज मात्र तो रेकॉर्ड मात्र तोडीत काढला अश्विनने आणि सर्वाधिक विकेट घेणारा एका सीझनमध्ये भारतातला पहिला गोलंदाज ठरला आजच्या दिवसाच्या माध्यमातून आर अश्विन आणि ही करमत त्याने केली धर्मशाला टेस्टमध्ये. संघाची धावसंख्या आतापर्यंत 29, धावा करायच्या 45.
अक्रॉस द लाइन खेलो फलंदाज बारक्या कांबळे अतिशय चांगली गोलंदाजी इतने पाया मिलते एक डॉट बॉल गोलंदाजी इतने गोलंदाजी करता सागर ठाकुर दहा चेंडू ने अजुन ही आवश्यकता सोळा धावांची दहा चेंडू ने सोळा धावा इंडिया क्रिक वर ही तुम्हें स्पर्धा लाइव बघता है। बॅकवर्डला गेलाय पुनः एकदा बारक्या कांबळे गति थोड़ी कमी के लिए शॉर्ट ऑफ गुडलेन चेंडू पड़ला बाहर दिशे वळण घेत होता तत्पूर्वी एक धाव मात्र मिलते बारक्याला बैट चिकड़ा घेतल्यानंतर संघाची धाव संख्या जाऊन पोहोचली 30 वर अजुन ही 15 धावा करायचे आहेत टॉस इथे जिंकला होता जयनुमान कामोडे संघाने म्हणजे 14 धावा जरी केल्या तरी सामना जिंकू शकतो जयनुमान कामोडे संघ परंतु नवीन फलंदाज सध्या मैदानामध्ये तुम्ही पाहू शकाल परेश मात्रे मैदानामध्ये येत असताना काल तुम्ही पाहिले असेल परम मात्रेचा खेळ 8 बॉल मध्ये 29 धावा अजनबी ओवळे संघाच्या माध्यमातून पहिला चेंडू रिवर्स अटेम्प्ट केला जातोय या फटक्याला मी सातत्याने म्हणतो लागला तर आबाद नाही तर बर्बाद करून जाणार हा फटका इथे सध्या ठरताना दिसतोय आणखीन एक डॉट बॉल जेवढे डॉट बॉल इथे निर्माण होतील तेवढे प्रेशर निर्माण होईल फलंदाजी करणारा संघ म्हणजे जयनवान कामोटे संघावर पुन्हा एकदा गोलंदाज तयार आहे सागर ठाकूर लेफ्ट मोर द विकेट याला बॅकफुटला गेलाय पुल केलाय चेंडू हवेत क्षेत्ररक्षक नोमॅन्स लँड मधून बॉल जातोय सरळ लॉन्ग लेग च्या दिशेने आणि दोन धावा मात्र पूर्ण केल्या जातात दोन धावा संघाच्या खात्यात संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली 32 या आकड्यावर सात चेंडू आणि 13 धावांची आवश्यकता अजूनही असेल या मॅच मध्ये जिंकण्यासाठी 7 बॉल 13 धावा इथे फलकावर लावायचे आहेत ही मॅच जिंकण्यासाठी पहिलीच मॅच रोमांचक होताना दिसते या स्पर्धेच्या माध्यमातून महेश कडू मित्रमंडळ असेल त्याचबरोबर कावेरी मित्रमंडळ प्रमोद स्पोर्ट कडू 11 ज्ञानेश्वर माऊली आणि पंचांचा इशारा येतोय फलंदाज बाद LBW पायचीच्या रूपाने फलंदाज इथे मात्र बाद झालाय त्याचबरोबर आदरणीय महेश कडू साहेबांचे जो काही मित्र परिवार आहे आणि आपण कुठे प्रेक्षकांमध्ये उपस्थित झाला असाल सर्वांना विनंती आहे आपण व्यासपीठापाशी यायचं सर्वांपर्यंत ते पोहोचू शकत नाहीयेत परंतु सर्वांना विनंती आहे सर्वांचा सन्मान केला जाणार आहे आपण आला असाल या ठिकाणी तर त्या सर्व मित्र परिवाराला विनंती आहे आपण व्यासपीठापाशी यायचं कुणालजी सामना रंगतदार ठरताना पाहायला मिळतोय कमी धावसंख्येत देखील सामना रंगताना पाहायला मिळतोय या ठिकाणी जसकार संघाच्या लाजबाब गोलंदाजीच्या जोरावर सामन्यामध्ये पुन्हा एकदा प्रवेश केलेला आहे तो जसकारने कुणालला ते सर निश्चित कमबॅक होताना दिसते मी मगाशीच म्हटलं होतं पार्किंग मध्ये ज्या ट्रेलर ज्या गाड्या आहेत त्या गाड्या आपल्याला काढायच्या आहेत रिफर कंटेनर कारण मॅच सध्या रोमांचक परिस्थितीमध्ये येणाऱ्या चेंडू असतील सहा चेंडू आणि सहा चेंडू मध्ये धावा करायच्या 13 सहा बॉल 13 धावांची आवश्यकता असेल या मॅच मध्ये बारक्या कांबळे जोपर्यंत मैदानामध्ये आहे जय हनुमान कामोडे संघाच्या आशा असतील बारक्या या फलंदाजाच्या वर परंतु बारक्या पाहूया अडखळत खेळताना दिसतोय आतापर्यंत विचार केला तर मोठा फटका इथे लगवला जातोय चेंडू हवे चाललाय लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक जज करतोय जजमेंट चांगलं होतं शेवटपर्यंत नजर ठेवली हात बंद केले आणि फलंदाज मात्र बाद झालाय बारक्या तर उरणचे नगरसेवक राजू ठाकूर साहेब यांचं देखील या क्रीडा नगरीमध्ये आगमन झालेलं आहे माजी सरपंच चषकामध्ये साहेब आपलं देखील हार्दिक 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 असं स्वागत पण पाहू शकाल आज क्रिकेटच्या माध्यमातून अनेक मान्यवर या स्पर्धेसाठी येत आहेत आज क्रिकेटच्या साठी देखील खूप चांगला दिवस होता कारण भारताला एक चायनामॅन गोलंदाज मिळाला आजच्या दिवसाच्या माध्यमातून कुलदीप यादव ज्याचं नाव होतं 22 वर्षाचा कुलदीप यादव आज त्याने डेब्यू केला धर्मशालाच्या मैदानात ऑस्ट्रेलियाच्या विरुद्ध बॉर्डर गावस्कर टेस्ट सिरीजच्या दरम्यान शेवटची टेस्ट सिरीज सध्या शेवटची टेस्ट मॅच सध्या आपल्याला पाहायला मिळते आणि जर आपण विचार केला तर आशिया खंडामध्ये असा दुसरा गोलंदाज ठरला श्रीलंकेच्या नंतर हा खेळाडू लक्षण रंगिका हे नाव होतं श्रीलंकेच्या त्या खेळाडूचं पंचांशी कोणी वाद करू नका चला मॅच इथे चालू करायची आहे फिल्डिंग लावून घ्या तर लक्षण रंगिका हे नाव होतं
या अगोदर आशिया खंडामध्ये गोलंदाजी करणारा श्रीलंकेच्या गोलंदाज आणि त्यानंतर कुलदीप यादव हा मात्र या आशिया खंडातून भारताला मिळाला। हा 288 वा खेळाडू ठरला भारताच्या माध्यमातून पदार्पण करणारा। संघाची धावसंख्या आतापर्यंत फलकावर लागली 32 32 रन, 5 चेंडू आणि 13 धावांची आवश्यकता। स्ट्रायकिंग एंडला फलंदाज खेळतोय, या वेळेला तुम्ही पाहू शकाल चेतन गोवारी नॉन स्ट्राइक एंडला खेळतोय। सुबोध गोवारी, चेतन गोवारी आणि सुबोध गोवारी ही जोडी मैदानामध्ये। आकू टप्प्याचा चेंडू होता, बॅकफुटला गेला, मिड विकेटला दिशा दिली, परंतु एक धाव पूर्ण होते। नो मॅन्स लँड मध्ये बॉल पडतोय, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, पंचाकडे अपील, फलंदाज रन आउट, क्रिकेटची आत्महत्या, फलंदाज बाद। अजून एका विकेटचं पतन होताना दिसतंय। संघाची धावसंख्या एकने पुढे सरसावली, धावा झाल्यात 33, येणारे बॉल तुमच्याकडे असतील 4 आणि 4 बॉलमध्ये धावा करायचे आहेत 12, 4 बॉलमध्ये 12 धावा करायचे आहेत। आज भारतासाठी निश्चितच क्रिकेटच्या माध्यमातून खूप चांगला दिवस राहिला। त्याचबरोबर भारताच मधलं धर्मशाला हे मैदान मात्र 27वं टेस्ट सेंटर बनलं। आपण जर आज विचार केला तर पहिल्यांदा आज टेस्ट मॅच धर्मशालाच्या मैदानावर झाली। जर आपण विचार केला तर या अगोदर धर्मशाला या मैदानावर 3 वनडे खेळवले गेले आणि त्याचबरोबर त्या 3 मधून 2 वनडे भारतीय टीमने जिंकल्यात। यस अंपायर, नवीन फलंदाज लवकरात लवकर मैदानामध्ये पाठवा। आणि त्यानंतर जर आपण विचार केला तर आतापर्यंत 6 आंतरराष्ट्रीय T20 मॅच या धर्मशालाच्या मैदानावर खेळवल्या गेल्या आणि 27वं टेस्ट सेंटर बनलं भारताच्या माध्यमातून धर्मशाला। आजच्या दिवसाचा आपण विचार केला तर पूर्णपणे चारी बाजूला डोंगर असलेलं आणि सातत्याने अनेक महिने बर्फाने आच्छादित असलेलं हे स्टेडियम असतं धर्मशाला। परंतु यावेळेला तुम्ही पाहू शकाल आज तिथे मात्र मोठी टेस्ट प्रतियोगिता चालू झाली। संघाची धावसंख्या 33, अजूनही 12 धावा करायच्या, 4 चेंडू शिल्लक आहेत आणि सलामी स्ट्रायकिंग एंडला खेळतोय दैवत। दैवतसाठी हा चेंडू शॉर्ट आर्म पुल करण्याचा प्रयत्न, रनआउटची संधी असेल, दैवतला परतावं लागेल कदाचित आणि फलंदाज बाद। तर काही क्षणातच या ठिकाणी मुंबई क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष आणि मुंबई भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष आमदार आशिषजी शेलार यांचं देखील काही क्षणातच या क्रीडा सोहळ्याच्या माध्यमातून या ठिकाणी आगमन होत आहे। तर तुम्ही पाहू शकाल हे 5वं षटक प्रगतीपथावर आहे, 5व्या ओव्हरमध्ये तुम्ही पाहू शकाल संघाची धावसंख्या 33 फलकावर लागते, अजूनही 12 धावांची आवश्यकता, 11 काढल्या। रत्नेश्वरी जस्कार आणि जय हनुमान कामोटे या टीमच्या दरम्यान हा सामना इथे रंगताना दिसतोय। जय हनुमान कामोटे संघ झुंजताना दिसतोय या 45 धावांच्या लक्ष्याचा पाठला करत असताना। कुठेतरी असं वाटलं होतं सुधीर तांडेलचं चांगला स्पेल असेल, परंतु सुधीर तांडेलच्या विरुद्ध पहिल्या ओव्हरमध्ये 10 रन आल्या, परंतु त्यानंतर मात्र मी म्हणेन सागरने खूप चांगली गोलंदाजी केली। 3 धावा देऊन 2 विकेट्स त्याने आपल्या टीमसाठी मिळवल्यात। गोलंदाज हितेश यावेळेला फटका चांगला आहे, 1 रन कंप्लीट होते, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न इथे केला जातोय, क्षेत्ररक्षण थोडस खराब, 2 धावा इथे मात्र पूर्ण होताना दिसतात, 2 धावा संघाच्या खात्यात, संघाची धावसंख्या 35, येणारे बॉल इथे मात्र शिल्लक असतील 2 आणि 2 चेंडू मध्ये 10 धावा, 9 धावा केल्या तरी मात्र सामना जिंकू शकतो इथे जयनुमान कामोटे संघ। रत्नेश्वरी जस्कार विरुद्ध जयनुमान कामोटे अशी लढत आपल्याला पाहायला मिळते। 2 चेंडू 10 धावांची आवश्यकता, 9 धावा जरी काढल्या तरी सामना जिंकू शकतो। फलंदाजीसाठी सध्या मैदानामध्ये स्ट्रायकिंग एंडला सुबोध खेळतोय। सुबोधच्या शरीरयष्टीकडे पाहिलं तर निश्चितच क्षमता आहे सुबोधकडे, पाहूया सुबोध षटकार लगवतोय का आपल्या टीमसाठी। शॉर्ट फाइनल, एक शॉर्ट थर्ड मॅन, बॅकवर्ड पॉइंट, गलीच्या दरम्यान एक क्षेत्ररक्षक, एक मिड ऑफ तैनात आहे, स्क्वेअर लेग, मिड विकेट लॉंग ऑन, सीमारेषेचे पैरेदार ऑन साइडला, ओर्ध विकेट,
मोठा फटका इथे पाहायला मिळतो. चेंडू चाललाय, ऑन ड्राइव्ह केलाय, लॉन्ग ऑनला, एक रन कंप्लीट. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न नाहीये आणि इथे मात्र कामोटे संघ बॅकफुटला चाललाय. यावेळेला तुम्ही पाहू शकाल एकच रन मात्र मिळताना दिसते. संतोष ओडवकर आणि माजी नगरसेवक नवीन राजपाल यांचं देखील या क्रीडा नगरीमध्ये आगमन होत आहे. त्या मान्यवरांना विनंती, आपण व्यासपीठावर स्थानपण व्हायचं आहे. आपल्या या क्रीडा स्पर्धेमध्ये हार्दिक 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 असं स्वागत. तर संघाची धाव संख्या यावेळेला फलकावर लागली 36. या आकड्यावर तुम्ही पाहू शकाल 9 धावांची आवश्यकता असेल या मॅच मध्ये जिंकण्यासाठी. जय हनुमान. कामोडे संघ बॅकफुटला गेलाय लक्ष्याचा पाठलाग करत असताना इथे मात्र सचिनची महत्वपूर्ण विकेट होती. सामना जिंकलाय इथे जस्कार संघाने. वेल प्लेड जस्कार टीम आणि या स्पर्धेच्या पुढच्या फेरीत संघ दाखल होतो. आशीर्वाद बुलेकन संघ चला मैदानामध्ये.